नमस्कार नाशिककर, मी ललित, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे इंदिरनगरला। इंदिरनगरला अभिरुची वडापाव म्हणून फेमस आहे, तर त्यांचा मी आज वडापाव आणि इतर काही पदार्थ ट्राय करणार आहे। तर हा वडापाव एका लेडीजनी चालू केला होता 9 वर्षापूर्वी। तर चला मग जाणून घेऊया त्यांची स्टोरी काय आहे। तर आपल्या सोबत आता जैनी अभिरुची वडापाव 9 वर्षापूर्वी चालू केला त्या ताई आहे। ताई, आपलं नाव काय? नीलिमा जितेंद्र शिंत्रे। आणि आपली सुरुवात कशी झाली, काय एवढा फेमस झाला आपला वडापाव इथे इंदिरनगर? सुरुवात म्हणजे छोट्याशी गाडीपासून झाली। घरूनच आम्ही सगळं आणत होतो आणि एक छोट्याशा गाडीवर ते तयार करत होतो। पहिले माझे मिस्टर आणि मीच तळायचो, सगळी तयारी करून आणायचो आणि हळूहळू 50 वड्यांपासून आम्ही सुरुवात केली। आणि टेस्ट लोकांना इतकी आवडली की नंतर मग हळूहळू गर्दी व्हायला लागली आमच्याकडे। आणि एक म्हणजे जाहिरात आमची माउथ पब्लिसिटीने झाली, स्पेशली आम्ही काय ॲड केली नाही कुठेच। तर 50 वड्यापासून तुम्ही सुरुवात केली, तर आता किती दिवसामध्ये किती विकले जाते वडापाव आपले? 500 ते 1000 पर्यंत जाते। खूप चांगलं आहे। आणि आता सकाळपासून आहे आमचं, पूर्वी म्हणजे संध्याकाळीच होतं 4 तास, आता सकाळपासून आम्ही सुरू केलेलं। आणि आपल्या वडापावची एवढी काय खासियत की एवढा लोकांना आवडलाय तो? खासियत म्हणजे आपलं घरगुती लोकांना मसाला आहे आपला घरगुती, आणि मसाला आम्ही स्वतः बनवतो आणि त्याचं म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात असा वडा आहे। आणि वडापाव सोबत काय देते तुम्ही? वडापाव सोबत आम्ही लाल चटणी देतो, कोरडी एक गोड चटणी, नंतर मिरची असते। प्राइस काय ठेवली? प्राइस वडापावची 15 रुपये। सुरुवात चालू केली तेव्हा तिला 10 रुपये वडा, 10 रुपये। आता सगळं रेट वगैरे वाढल्यामुळे प्राइस आम्ही 15 केली। आणि वडापाव सोडून तुम्ही अजून काय काय ठेवते आता? वडापाव सोडून आमच्याकडे पावडा असतो, चीज वडापाव असतो, चीज सँडविच, मूग भजी पण फेमस आहे असं ऐकलं, मूग भजी असते आणि बटाटा भजी। तर चला मग आता आपण बघूया त्यांची फूड खाऊन, समोसा ट्राय करू, त्यांचा वडापाव फेमस आहे तो ट्राय करणार आहे, मूग भजी ट्राय करणार आहे। दोन वडे एक समोसा। आता माझी ऑर्डर आलेली आहे, त्यांचा वडापाव जेवढा फेमस आहे नाशिकमध्ये त्याचसोबत त्यांची मूग भजी पण फेमस आहे। आणि अजून एक स्पेशल डिश म्हणजे त्यांचं चीज सँडविच, ते आज सुद्धा आपण ट्राय करून बघणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण त्यांचा वडापाव ट्राय करू। तर वडापावमध्ये त्यांनी त्यांची स्पेशल चटणी आहे, ग्रीन चटणी, आणि त्याच्यासोबत अजून एक चटणी दिली त्यांनी स्पेशल, घरी बनवते ती स्वतः, ते आपण ट्राय करू आता। तर
जो वडा आहे मधला तो एकदम प्रॉपर कुक झालेला आहे आणि व्यवस्थित फ्राई केलेला आहे आणि जी मधली फिलिंग आहे स्टफिंग त्याची ती पण अतिशय मस्त आहे आणि चटणीमुळे त्याची टेस्ट अजून भारी येऊ राहिली. आपण आता चीज सँडविच ट्राय करूया. जी मधली स्टफिंग आहे त्याच्यामध्ये बटाटा पण टाकलाय थोडा आणि चीज टाकलेलं आहे. अतिशय स्वादिष्ट असं त्यांचं सँडविच आहे आणि शेवटी उरते ते मूग भाजी. मूग भाजी बाहेरून क्रिस्पी आहे आणि मधून एकदम नरम आहे सॉफ्ट. आणि मूग भाजीची साईज पण बघितली आणि क्वांटिटी बघितली तर एकदम व्यवस्थित आहे. सोबत मिरची दिलेली आहे. हा इकडे त्यांचा समोसा आहे. मधली जी फिलिंग आहे ती सुद्धा अतिशय छान आहे. समोसा सुद्धा एकदम भारी आहे त्यांचा. तर अतिशय स्वादिष्ट म्हणून त्यांचं वडापाव समोसांची सँडविच आहे आणि मूग भजी सुद्धा. तर मी नक्की तुम्हाला इथे हायली रिकमेंड करील येऊन ट्राय करण्यासाठी. तुम्हाला इथे यायचं असेल तर इंदिरनगरला रथचक्र चौक म्हणून आहे आणि तिथेच HDFC बँक आहे त्याच्या शेजारीच तुम्हाला अभिरुची वडापाव म्हणून येईल. तर तिथे येऊन तुम्ही खाऊ शकता. आपण भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.